महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष सांगतात की तुम्ही त्यांच्या पक्षात आहात, भाजपचे अनेक नेते सांगतात की ते आमच्या पक्षात आहेत, त्यांचा प्रवेश झाला होता, तर हे फार कन्फ्युजिंग आहे. तुमची आत्ताची भावना, तुम्ही भाजपमध्ये तुम्ही वाट बघताय की आपल्याला सन्मानानं तिथं आमंत्रण होऊन अधिकृतपणानं जसे पक्ष प्रवेश होतात तसा होण्याची तुम्ही वाट बघताय का आता त्या मार्गावर तुम्ही आता फुली मारून टाकलेली आहे? नाही, त्या मार्गावर आता मी फुली मारलेली आहे. आता इतके दिवस मला राहणं बाहेर, म्हणजे मी प्रवेश घेतो असं तर कधी म्हटलं नव्हतं. मला प्रवेश घ्या असं सांगण्यात आलं म्हणून मी प्रवेशाच्या दृष्टिकोनातनं गेलो. माननीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेबांची चर्चा करून गेलो. एक माझ्यासारखा माणूस ज्याने 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, 42 वर्ष झालेत आता मला, म्हणजे मी 78-82 पासून काम करतो आहे, आणि इतके वर्ष काम करून मेहनत करून भारतीय जनता पार्टीला एक चांगलं स्वरूप, बहुजनांच्या मधलं स्वरूप आणलं, सर्व लोक जोडले, महाराष्ट्र पिंजून काढला आणि एक वेळा सायकलीवरून फिरलो, काय काय आम्ही चेष्टा सहन केली. अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीत मला प्रवेश द्या ही विनंती करणं माझ्या दृष्टिकोनातनं तर मला वाटतं की फार अपमानास्पद आहे.